नमस्कार मित्रांनो गेल्या वर्षी नवोदयाचा जी परीक्षा झाली त्या परीक्षेचा निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो निकाल कसा पाहिजा यासंबंधीचा हा व्हिडिओ आता जे समोर तुमच्यासमोर जी, जी वेबसाईट ओपन केलेली आहे त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक करू शकता आता मी या लिंकवर आलेलो आहे आणि या लिंकवर आल्यानंतर वरती गेल्यानंतर क्लिक हिअर टू सिलेक्शन टेस्ट त्याच्यावर जर क्लिक केलं तर अशा प्रकारे त्या ठिकाणी एक विंडो ओपन होईल आणि याचीच लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि इथे पहा इंटर युअर रोल नंबर तुमचा जो परीक्षा दिल्यानंतर जो रोल नंबर होता विद्यार्थ्याचा तो त्या ठिकाणी टाकायचा मी एक टाकतो पहा वीस चौऱ्याहत्तर झिरो अठ्ठ्याण्णव आणि खाली डेट ऑफ बर्थ विचारलेला आहे ते डेट ऑफ आप बर्थसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी टाकावे लागणार आहे दोन हजार दहा पाचवा महिना मे आणि दिनांक तीस मे दोन हजार दहा आणि अशा प्रकारे रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर चेक रिझल्टवर क्लिक केल्यानंतर आपणासमोर सॉरी नॉट सिलेक्टेड इन द मेन लिस्ट म्हणजे याचा अर्थ असा की या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही म्हणजे एवढाच त्या ठिकाणी रिझल्ट आपल्याला कळतो ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी सिलेक्शन झालं असं म्हणून येतं आणि ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं नाही ते अशा प्रकारे आपल्याला कळतं अशा प्रकारे आपण नवोदयाचा रिझल्ट पाहू शकतो न तुम्ही या चॅनलला प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद